विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीचा इंग्रजीचा पेपर लिहित असताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत बघा आपल्या उत्तरपत्रिकेचं पहिलं पान हे बारकोस्टिकरसाठी आणि होलोक्राफ्टसाठी असतं तुम्ही या ठिकाणी दिलेल्या सर्व सूचना वाचायच्या आहेत बारकोड संबंधी सूचना असे बाजारात तुम्हाला शॅम्पल पेपर मिळतात ते पेपर घ्या त्याच्यावरती सूचना दिलेल्या असतात त्या वाचून घ्या आता आपल्याला या वर्षीपासून हे ए बी सी डी कोड नाही आहेत हे गोष्ट सर्वप्रथम लक्षात घ्या हे जुन्या पद्धतीची बनवलेली उत्तरपत्रिका असल्यामुळं याच्यावरती ते लिहिलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्ही इथं सुरुवातीला तुम्हाला मिळालेलं बारकोड स्टिकर चिटकवणार आहात आणि त्याच्यानंतर इथं जो आहे शेवटी अर्धा तास दहा मिनिट राहिल्यानंतर इथं हा तुम्ही होलोक्राफ्ट सांगितलेल्या पद्धतीने चिटकवणार आहात अशाच पद्धतीची बोर्डाची शीट असते व त्या शीटवर इथं त्याच्या खाली आपल्याला इथं विषयाचं नाव लिहायचं आहे पेपर कोणता आहे ते लिहायचं आहे इथं ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशीचा दिनांक लिहायचा आहे आणि इथं तुम्ही सप्लिमेंट किती जोडलेले आहे ते लिहायचं आहे परंतु आपली उत्तरपत्रिका ही एकूण अठ्ठावीस पेजीची आहे आणि याला मला तर वाटतं सप्लिमेंट घेण्याची आवश्यकता नसते म्हणून तुम्ही इथं झिरो प्लस वन प्लस झिरो इज इक्वल टू वन इथं लिहायचं आहे ही आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्याने बाजारातून आणलेली उत्तरपत्रिका त्याच्यावर उत्तरपत्रिका कशी सोडवली व ती तपासून आपल्याला दाखवलेली आहे बघा उत्तर पत्रिकेच्या दुसऱ्या पानावर डिस्टर्बन्स होतो कधी कधी बघा <coughs> मी आपल्याला काय सांगत होतो उत्तर पत्रिकेचे जे दुसरं पान आहे त्या दुसऱ्या पानावर विद्यार्थ्यांसाठी परीक्षार्थींकरता ज्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचून घ्या पेपर आपल्याला अर्धा तास अगोदर मिळतो तो, तो वाचून घ्या सूचना वाचून घ्यायच्या ह्या सगळ्या आणि इथं तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही या ठिकाणी इथं तुमचं काम नाही काय लिहायचं त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिका दिली जाते आपली इंग्रजीची शी ऍक्टिव्हिटी शीट दिली जाते आणि त्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये बघा तुम्हाला इथं वर काहीच लिहायचं नाहीये या ठिकाणी इथं ही जी बा जागा असते ती जागा असते पेपर तपासणारासाठी तुम्ही या ठिकाणी वरती काहीही लिहायचं नाही तुम्ही लिहिणार कुठं ज्या ठिकाणी इथं बघा दिलंय शिक्षण किंवा प्रश्न क्रमांक जिथं दिलंय का इथं तुम्हाला काही लिहायची गरज नाही इथं फक्त क्वेश्चन जो दिलाय तो तुम्ही इथं आपला प्रश्न पहिलाय म्हणून इथं विद्यार्थ्यानं एक लिहिलंय आणि त्या कंसामध्ये पुढं ए लिहिलंय आणि मग नंतर ज्या आपल्या ऍक्टिव्हिटी आहेत ए वन ए टू थ्री या ज्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्याची उत्तरं तुम्ही ए वन लिहायचं त्याच्या खाली उत्तर लिहून काढायची आता ए वन मध्ये इथं चार पर्याय दिले होते त्या चार पर्यायाची विद्यार्थ्यांना उत्तर इथं लिहिलेली आहेत आणि मग तुमचा पेपर जो तपासणारा असतो तो तपासणारा काय करतो इथं प्रश्न क्रमांक लिहितो ह्या ठिकाणी आणि त्याचे उपप्रश्न ए बी दिलेले त्याचे मार्क आणि इथं तो पुढं टोटल लिहित असतो त्याच्यामुळे तुम्ही इथं काही लिहायचं नाही काय, काय करायचं ए वन ऍक्टिव्हिटी आता बघा इथं ए टू ऍक्टिव्हिटी दिली दिली लिहिली नाही तर हा गेल्या वर्षीचा पेपर आहे मी विद्यार्थ्याकडून सोडून घेतला आमच्या शाळेतल्या बाजारातून विकत आणलेली उत्तरपत्रिका ही अशा उत्तरपत्रिका बाजारामध्ये मिळतात आपण सुद्धा ती तयार करू शकतो रिअरेंज हा प्रश्न होता आणि तिथे ये, ये टू नंबर टाकला आणि खाली उत्तर लिहिलेली आहेत आता रिअरेंज प्रत्येक घटकाला अर्धा मार्क आहे म्हणून जे बरोबर क्रम आला त्याला अर्धा अर्धा मार्क मिळालाय त्याला आणि एकूण दोन गुण मिळाले त्याच्यापुढे थ्री ऍक्टिव्हिटी तुम्ही असेच लिहिणार आहात त्याच्यानंतर हे नाही लिहिलं तर चालते नुसते ए थ्री ऍक्टिव्हिटी लिहा ए थ्री ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितले उत्तर ते लिहून काढायचे ए वन ऍक्टिव्हिटी ए टू ऍक्टिव्हिटी आणि ए थ्री ऍक्टिव्हिटी या ज्या तीन ऍक्टिव्हिटी आहेत याची उत्तर तुम्हाला माहिती आहे कुठं सापडतात ती उतार्यामध्ये कारण ती उतार्यावर आधारित असतात ना प्रश्न म्हणून त्याची उत्तर तुम्हाला तिथं सापडतात आता त्याच्यानंतर ए फोर ऍक्टिव्हिटी माहिती आहे आप आपल्याला ही असते पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत व्यक्त करण्याची ऍक्टिव्हिटी इथं तुम्हाला चार ते पाच ओळीमध्ये उत्तर लिहायचं आहे विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून इथं विद्यार्थ्यानं अतिशय समर्पक असं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून त्याला इथं दोन पैकी दीड मार्क मिळालेला आहे इथं उत्तरातला एकही शब्द लिहू नका त्याच्यानंतर पाचवी जी ऍक्टिव्हिटी इथं ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी लँग्वेज स्टडीची ऍक्टिव्हिटी म्हणजे ग्रामरची ऍक्टिव्हिटी इथं दोन वाक्य दिली जातात दोन वाक्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे इथं बघा पहिल्या वाक्याचं उत्तर बरोबर आलंय तर एक मार्क मिळालाय दुसऱ्या वाक्याचं उत्तर चुकलंय तर इथं त्याला झिरो मार्क मिळालाय त्याच्यानंतर पॅशेच्या खाली जी शेवटची ऍक्टिव्हिटी असते ये सिक्स ऍक्टिव्हिटी ही असते शब्दसंग्रहावर आधारित कृती इथं पर्याय नाही आपल्याला शब्द पाठच पाहिजे जर शब्द पाठ असतील तरच इथं उत्तर बरोबर येणार आहे दोन पैकी दोन मार्क कमी वेळामध्ये जास्त मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे परंतु इथं अभ्यासच लागतो इथं थोडी जरी चूक झाली तरी आपल्याला मार्क मिळत नाही लक्षात घ्या आता लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे इथं आता एक पहिल्या प्रश्नातला उपप्रश्न संपलाय मग पहिल्या प्रश्नातला उपप्रश्न संपला का तुम्ही अशी एक रेश वाढायची या कडीची त्या एक सरळ रेश वाढायची आणि त्याच्या खालीच तुम्हाला बी च उत्तर लिहायचंय म्हणजे प्रश्न पहिला आहे ना प्रश्न पहिल्यामध्ये ए आता प्रश्न दुसरा बी प्रश्न पहिला बी आता बी मध्ये जे वाक्य दिलेले व्याकरणाचे वाक्य तुम्ही व्याकरणाचे वाक्य लिहून काढायचे आता बघा इथं वाक्याला सूचना होती यूज नो सुन व्याकरणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या थोडी जरी चूक झाली तरी त्याला माफी नाही इथं या आमच्या विद्यार्थ्यांना बघा फक्त डी आय डी डीड लिहायचं आहे आणि हा प्रत्येक काढायचा राहिलेला आहे आणि इथं ध्यान शब्द लिहायचा राहिलेला नो सुंदवर ध्यान वापरायचं होतं आणि त्यांनी ते वापरलेलं नाही बराच भाग बरोबर आला आहे पण थोडी जरी चूक झाली तरी इथं मार्क मिळत नसतो त्याच्यामुळं ॲक्युरेट व्याकरणाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे तसंच आता ही सगळी उत्तरं व्याकरणाची उत्तर बरोबरच आली पाहिजे त्याच्यानंतर दुसरं वाक्य काय पहिलं वाक्य काय होतं इथं वी हॅव टू ॲक्सेप्ट आवर लाईफ ग्रेसफुली इथं मोडल ऑफ ज्वेलरी वापरायचं होतं मोडल ऑफ कंपल्शन व्यक्त करणारं कंपल्शन इथं त्यांच्या जागेवर मस्ट वापरलं असतं तरी चाललं असतं हॅव टू वापरलं तरी चालतं आणि तिसरं वाक्य बघा हे वाक्य इथं रिटोरिकल क्वेश्चनचं वाटतं इथं फक्त वाक्यामध्ये नॉट वापरायचं राहिलेलं इथं नॉट यस परत निघून गेला असता साधी चूक आहे पण मार्क मिळालाय का नाही मिळाला व्याकरणामध्ये अतिशय करेक्ट वाक्य असेल तरच वाक्याला मार्क दिला जातो अन्यथा दिला जात नाही बघा इथं फक्त हे स्पॉट एररचा प्रश्न एस yes, पी ओ टी स्पॉट द एरर ई डबल आर ओ आर स्पॉट एरर म्हणजे वाक्यात चूक असती थोडीशी अतिशय नॉर्मल चूक असते हे बोर्डाची पेपर सोडवलेला आहे आणि बघा या वाक्यामध्ये इथं आर दिलेलं आहे आर सम आर इन डिली इज एक्स एक्स्ट्रीमली हॉट इथं ते लिहायचं होतं वाक्य बरोबर आणि इथं यस काढून टाकलंय चला त्याच्यानंतर हा आणि अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची थे तुम्हाला आता इथं प्रश्न पहिला पूर्ण संपलेला इथं तुम्हाला दोन रेषा वाढायच्या ह्या कडीची त्या कडीला दोन रेषा ओढून काढायच्या दोन पट्टीने वाढायच्या हातांना वाढायच्या आणि इथं जो शेवटी राहिलेला भाग आहे का तो सगळा सोडून द्यायचा किती वेळी असू द्या विचार नाही करायचा आणि प्रश्न दुसऱ्याचं उत्तर हे नवीनच पानावर लिहायला सुरुवात करायचं बघा इथं प्रश्न दुसरा ये वन आता इथं काही स्पष्टीकरण देत बसणार नाही जसं वर ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्याच सूचनांचं पालन प्रश्न दुसऱ्यातल्या ॲक्टिव्हिटीची उत्तरं लिहिली असताना तुम्ही करायचं बघा ए वनच्या पुढे इथं प्रश्नाचं काहीच लिहिलेलं नाही डायरेक्ट उत्तर लिहायची आता याच्या खाली ये टू ये काही प्रश्न लिहिलाय का आमच्या विद्यार्थ्यानं द्द नाही ना फक्त उत्तर लिहायचं काम करायचं ए थ्री ॲक्टिव्हिटी प्रश्न लिहिलेला नाही डायरेक्ट उत्तर ए फॉर ऍक्टिव्हिटी स्वमताची फक्त उत्तर ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी व्याकरणाची फक्त उत्तर इथं थोडं स्पष्टीकरण देतो इथं तुम्हाला जेरण दिलेलं आहे जेरण आणि जेरणच्या जागेवर तुम्हाला इन्फिनिटी वापरायला सांगितले अत्यंत सोपी गोष्ट आहे काय करायचंय फक्त त्या शब्दाला असलेलं आयंजी काढून टाकायचंय आणि तिथं टी ओ टू लिहायचंय त्या शब्दाच्या पूर्वी हे झालं इन्फिनिटिव्ह इन्फिनिटिव्ह हे इन्फिनिटिव्ह तयार ते झालं त्याच्यानंतर होकॅबलोरी सोडवायची तुम्ही आणि त्याच्यानंतर प्रश्न सुरू होतो तो समरी आणि समरीचं उत्तर लिहित असताना अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अत्यंत आणि अत्यंत प्रश्न दुसरा बी समरी रायटिंग सारांश लेखन सारांश लेखन कोणत्या प्रश्नाचं करायचंय प्रश्न दुसऱ्या मध्ये प्रश्न दुसऱ्या ए मध्ये जो उत्तारा आलेला आहे त्याची समरी प्रश्न दुसऱ्या बी मध्ये लिहायची असते पक्क लक्षात ठेवा टायटल द्यायला विसरू नका समरी लिहित असताना काय काळजी घ्यायला पाहिजे त्याची माहिती आपल्याला सविस्तरपणे सांगितलेली आहे आपला क्लास चालू असताना सांगितलेली आहे याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये सांगितलेली आहे समरी लिहित असताना पॅरेग्राफमधल्या महत्वाच्या ओळी लिहून काढायच्या आणि टायटल द्यायला विसरायचं नाही बघा लक्षात घेण्याची गोष्ट इथं ही समरी तीन मार्कालाय इथं विद्यार्थ्याला तीन पैकी तीन मार्क दिलेले आहेत प्रेझेंटेशन मेन पॉइंट्स कव्हरिंग ऑल पॉईंट असे जे मुद्दे असतात त्याच्यानुसार तुम्हाला त्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन दिलं जातं त्याच्यानुसार उत्तरं लिहायची आहेत उत्तर लिहिली का बरोबर आणि प्रश्न दुसरा सी लिहित असताना स्वतंत्र पानावर उभं पान करा किंवा आडवं पान करा त्याचा डायग्राम माइंड मॅपनुसार जसा परीक्षेत दिलेला आहे प्रश्नपत्रिकेत तसाच माइंडमॅप तुम्हाला काढायचा आहे बघा इथं विद्यार्थ्यांना माइंडमॅप काढलेला आहे त्याला अडीच मार्क मिळालेला आहे अडीच मार्काचे हे तीन मार्क होत असतात लक्षात घ्या काळजी फक्त काय घ्यायची प्रश्न दुसऱ्या सी मध्ये जो माइंडमॅप तिथं नकाशा दिला जातो वेब दिला जातो टेबल दिला जातो हे असंच फ्लो चार्ट दिला जातो आणि जसा दिलेला आहे तसाच तुम्हाला माइंडमॅप कम्प्लीट करायचा आहे तीन पैकी अडीच दोन मार्क कुठं गेलेले नाही लक्षात ठेवा प्रश्न दुसरा पूर्णपणे संपलेला आहे आणि इथं तुम्हाला ह्या कडीची त्या कडीला दोन रेषा ओढायच्या आहेत बघा आमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं तर त्यांनी दोन रेषा ओढलेल्या आहेत अशाच पद्धतीनं रेषा तुम्हाला ओढायच्या आहेत आणि त्याच्या खाली जेवढी जागारिका मी सोडलेली आहे ते सगळे सोडून द्यायचे रिकामी जागा आणि तिसरा प्रश्न तुम्हाला सुरू करायचा आहे नवीन म्हणजे नवीन पानावर आणि तो तिसरा प्रश्न आहे कवितेचा प्रश्न तिसरा ए वन मध्ये तुम्हाला सोपी ऍक्टिव्हिटी असते त्याची उत्तरं लिहा त्याच्यानंतर ही जी आहे ए टू ऍक्टिव्हिटी ती सुद्धा सोपी असते लिहून काढा त्याच्यानंतर ए थ्री ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्सची असते ए थ्री नंबर टाका आणि उत्तर लिहून काढा चार ते पाच ओळीमध्ये त्याच्यानंतर ए फोर ऍक्टिव्हिटी फिगर ऑफ स्पीच वर किंवा रायमिंग स्कीम किंवा रायमिंग वर्ड वर असते आणि पाचवी ऍक्टिव्हिटी कविता निर्मितीची असते कविता तुम्हाला तिथं नवीन तयार करायची असते पोएटिक क्रिएटिव्हिटी इथं त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रश्न तिसऱ्या बी मध्ये कवितेचं रसग्रहण आहे ऍप्रिशिएशन म्हणजे रसग्रहण इथं तुम्हाला पहिल्याच भागामध्ये कवितेचं नाव आणि कवीचं नाव लिहायचंय त्याच्यानंतरच आम्ही पुढचा भाग तपासत असतो त्याच्यामुळं येत ता टायटल आणि पोएट हे बरोबर आलं का तुमचं काम फिनिश झालं तुम्हाला तीन चार पैकी दोन आणि तीन मार्क आमकाज कुठं गेले नाहीत दिलेल्या मुद्द्यानुसार समरी लिहा किंवा उत्तर तुम्हाला जशी वाटते तशी समोर तर त्याचा फायदा जरा तुम्हाला जास्त होतो चारपैकी अडीच तीन मार्क पडतात आणि इथं आता लक्षात घ्या संपला ना तिसरा प्रश्न लिहून मग तिसरा प्रश्न लिहून संपल्यावर काय करायचं दोन रेषा वाढायची ह्या आकडेची त्या आकडेला काहीच घाबरायचं नाही आणि त्याच्या खाली दहा ओळी असो पंधरा ओळी असो किती ओळी असो शिल्लक कारण अठ्ठावीस पेजेसची उत्तर पत्रिका आपल्याला दिली जाते त्याच्यामुळं नवीन पानावर प्रश्न सुरू उत्तर सुरू करणे हा नियम आहे इथं उत्तर चौथ्या प्रश्नाचं लिहायला सुरुवात करू नका लक्षात ठेवा पक्क लक्षात ठेवायचं बघा मध्ये मध्ये सारख मुलगा येतोय मी व्हिडिओ तयार करतोय तर आणि आता हा चौथा प्रश्न आहे चौथा प्रश्न सोळा गुणांचा आहे इथं चार घटक असता इथं तुम्हाला काहीच लिहायचं नाही इथं पेपर तपासणारा लिहित असतो तुम्ही कुठं लिहायचंय इथं क्वेश्चन नंबर टाकायचा चार आणि मग इथं ए लिहायचं राहिले बघा याचं ए बी काय ते इथं लिहून काढायचं ए बी सी इथं मार्क तुम्ही जर लिहिलं नाही तर मिळणार नाही विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे मी तुम्ही पण लिहून काढायचं इथं प्रश्न चौथा एमध्ये जे तीन घटक विचारले जातात तुम्हाला जो शिकवलाय का तोच लिहायचा इथं यानं काय लिहिलंय ग्रुप डिस्कशन त्याला सांगितलं होतं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज लिहायचं पण त्यानं हे लिहिलेलं नाही त्याला हे सोपं वाटलं लिहिलं त्यानं त्याला इथं तीन मार्क मिळाले पण शक्यतो मी माझ्या विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो की तुम्ही मी तुम्हाला सविस्तरपणे मेसेज रायटिंग शिकवलंय ते तुम्ही लिहून काढा आता बघा प्रश्न चौथ्यामध्ये याचंच उत्तर आणखीन बरंच मोठं लिहिलं होतं आता प्रश्न चौथ्यामध्ये पुढं त्यानं लिहिलंय बघा उत्तर आमचा विद्यार्थी अत्यंत हुशार विद्यार्थी त्यानं लिहिलंय आता त्याच्यानंतर बी अत्यंत महत्वाचं आहे प्रश्न चौथा बी हा अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या विद्यार्थ्यांना बोलतोय हा माझ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आहे तुम्हाला मी जे प्रश्न दिले का ते प्रश्न तुम्ही इथं लिहा पण जर परीक्षेमध्ये फॉर्मॅट दिला असेल तर त्या फॉर्मॅटनुसार उत्तर लिहा पण जर फॉर्मॅट बिर्मॅट काही दिलेला नसेल तर तुम्हाला मी दिलेल्या प्रश्न मी दिलेले जे प्रश्न आहेत का तेच प्रश्न इथे लिहून काढायचे कशामुळं कारण मी तुम्हाला असे प्रश्न दिलेले आहेत जे प्रश्न कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी लागू पडणारे प्रश्न आहेत म्हणून परंतु सगळ्यांनी नाही करायचं ज्यांना प्रश्न तयार करता येतात त्यांनी प्रश्न तयार करायचे आणि त्याच्यानुसार तुम्ही उत्तर लिहायचं आणि इथं बघा तुम्हाला खाली ओळी सोडण्याची गरज नाही जिथं तुमचं संपलं का तिथं तुम्ही उत्तर लिहायला सुरू करू शकता कारण सब क्वेश्चन हे तुम्ही एका खाली एक लिहिले तरी चालतंय फक्त सुटसुटीतपणा असावा उत्तर लिहिल्यावर इथे एक दोन ओळी रिकाम्या सोडा आणि त्याच्या खाली उत्तर लिहिलं तरी चालत असतं त्याच्यानंतर प्रश्न चौथा आपण सी बघतोय सी चार गुणांसाठी आहे भाषण इथं भाषण आणि कॉम्पियरिंग या दोन गोष्टी मी आपल्याला अतिशय डिटेलमध्ये शिकवलेल्या आहेत एक तर भाषण लिहा किंवा कॉम्पियरिंग म्हणजे सूत्रसंचालन तुम्हाला योग्य चांगले मार्क पडतील अशी खात्री आहे मला आणि प्रश्न चौथ्या डीमध्ये फिल्म रिव्ह्यू सोडून काहीच लिहू नये असं मी तर माझ्या विद्यार्थ्यांना रेकमेंड करेल कारण इथं तुम्हाला चित्रपटाचं नाव दिलं जात नाही फिल्म रिव्ह्यू म्हणजे चित्रपटाचं परीक्षण बुक रिव्ह्यू किंवा फिल्म रिव्ह्यू अशा दोन्ही घटकापैकी एक घटक विचारला जातो परंतु प्राधान्य हे जास्त फिल्म रिव्ह्यूला दिलं जातं त्याच्यामुळं तुम्ही कोणता एक चित्रपट पहा त्याचं रिव्ह्यू त्याचं परीक्षण तयार करा आणि ते लिहून काढा तुम्ही इथं मुद्दे दिलेले असतात मुद्दे जर दिलेले असतील तर दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून लिहून काढा फील अत्यंत अत्यंत महत्वाचे बघा हा प्रश्न चार गुण चार पैकी चार गुण मिळण्याची संधी तुम्हाला इथं आहे मिळतातच पैकी चार, चार गुण कारण इथं त्याचं कारण असं आहे कारण तुम्ही जो चित्रपट बघितलेला आहे का त्या चित्रपटाविषयीच परीक्षण तुम्हाला लिहायचंय इथं नाव दिलं जात नाही लक्षात येत आहे का प्रश्न चौथा डी आणि प्रश्न दुसरा बी समरीचा हे लिहायचं म्हणजे आहे कारण हातचे मार्क आहे ना तुम्हाला इथं हे दोन पानापर्यंत तुम्ही फिल्म रिव्ह्यू लिहू शकता आणि आता आपण शेवटच्या भागाकडे आलोय प्रश्न पाचवा वर तुम्ही काहीही लिहायचं नाही लक्षात ठेवा इथं तुमचं काम नाही लिहायचं पेपर तपासणारा इथं लिहित असतो तुम्ही फक्त इथं जे शिक्षण आणि क्वेश्चन नंबर दिलेले का तिथंच काय ते लिहून काढायचं लक्षात ठेवा हो। प्रश्न पाचवा ए प्रश्न पाचवा हा अत्यंत सोपा प्रश्न आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये चौथ्या युनिटमध्ये चार धडे दिलेले चार किती धडे दिलेले चार हुशार विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं हा प्रश्न हुशार विद्यार्थ्यांसाठी आहे कारण इथं स्मरणशक्तीवर शक्तीवर आधारित प्रश्न विचारले जातात इथ जे कच्छ विद्यार्थी का त्या विद्यार्थ्यांचं इथं काम नाही समजतंय हुशार विद्यार्थी इथं लक्षपूर्वक ऐका जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आप शेवटचे चार धडे दिलेले फोर पॉइंट वन हिस्ट्री ऑफ नॉव्हेल इंग्लिश हिस्ट्री ऑफ नॉव्हेल हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल त्याच्यानंतर फोर पॉइंट टू आहे टू सर विथ लव्ह त्याच्यानंतर फोर पॉईंट थ्री आहे आर वर्ल्ड इन एटी डेज त्याच्यानंतर फोर पॉईंट फोर आहे द साईन ऑफ फोर चौगांचे चिन्ह आता इथं प्रश्न पाचव्या ए मध्ये फोर पॉईंट वन वर प्रश्न असतात प्रश्न पाचव्या बी मध्ये फोर पॉईंट टू वर प्रश्न असतात प्रश्न चौथ्या पाचव्या सी मध्ये फोर पॉईंट थ्री वर प्रश्न असतात आणि आपला जो फोर पॉइंट फोर आहे तो जो प्रश्न आहे तो डी वर आधारित असतो त्याच्यामुळं त्या त्या प्रश्नानुसार त्या त्या धड्यांचा अभ्यास करायचा आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे इथं ये मध्ये ऑब्जेक्टिव्ह असतं पैकीच्या पैकी मार्क मिळून देणारा हा प्रश्न असतो प्रश्न पाचव्या बी मध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिले जातात ज्यांची उत्तरं तुम्ही कादंबऱ्या वाचलेल्या आहेत त्या कादंबऱ्या वाचल्यानंतर तुम्हाला जे समजलंय त्याच्यानुसार इथं उत्तर लिहून काढायची आहेत आठ ते दहावळी लिहा तुम्हाला दोन पैकी दीड एक मार्क निश्चित मिळणार आहे पाठ करून लिहा इथं स्मरण शक्तीला प्राधान्य त्याच्यानंतर प्रश्न पाचवा सी मध्ये सुद्धा दोनच घटक विचारले जातात ते लिहून काढा तुम्ही व्यवस्थित आणि प्रश्न शेवटचा आपला असतो प्रश्न पाचवा डी प्रश्न पाचवा डी हा शेवटचा प्रश्न आहे शेरलॉक होम्स त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे वॅटसन आहे शॅन्टो आहे मोरी मॉस्टन आहे मेरी मॉस्टन आहे त्याच्यावर आधारित उत्तरं तुम्हाला इथं लिहून काढायची आहेत हे फक्त आपल्याला माहितीसाठी मी सांगितलेलं आहे आणखीन तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनाने उत्तरपत्रिका सोडवायची असेल तर सोडवू शकता मी सांगितलंय म्हणून अशा पद्धतीने सोडवा असं नाही ज्यांचं डोकं आणखीन याच्यापेक्षा चालतंय त्यांनी व्यवस्थित पेपर लिहून काढा फक्त पेपर लिहित असताना समरी रायटिंग त्याच्यानंतर फिल्म रिव्ह्यू फिल्म रिव्ह्यू ॲप्रिसिएशन ऑफ पोयम हे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लिहित असताना जरा जास्तीची काळजी घ्या कारण ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये तुमचे मार्क वाढवणारे प्रश्न आहेत त्याच पद्धतीनं जर एखादा विद्यार्थी अभ्यासात अतिशय कच्चा असेल तर त्याला पास होण्यासाठी हेच प्रश्न मदत करू शकतात कळलं ओके